जय जगदम्ब, जय राजे माता जी जाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे। स्वराज्य जनी जिजामाता, एपिसोड 223। जिजाऊंनी शहाजीराजे यांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई यांना तळवीडवरून माऊलीगडावरती बोलवून घेतले आणि त्यांचा तुकाबाई यांचे स्वागत केले। तुकाबाई यांचा परिचय त्या तळवीडचे सरदार तुकोजी मोहिते यांच्या कन्या, त्यांचा विवाह शहाजीराजे सोबत झाला। त्या माऊलीगडावर आल्यानंतर त्यांचा यथोचित सत्कार आदर सन्मान जिजाऊंनी केला। जिजाऊंनी त्यांना शहाजीराजेकडे पाठवण्यासाठी तळबिडून बोलावून घेतले होते। त्यांना व्यवस्थित समजावून सांगणे हे जिजाऊंचे कर्तव्य होते। जिजाऊ तुकाबाई यांना सांगतात, आपण दोघी एकच आहोत, एकासाठीच आहोत। आता महाराज महाराष्ट्रात येणे दुरापास्त आहे, शिवाय संभाजीराजे देखील त्यांच्यासोबत आहेत, त्यांना देखील मायेच्या उभेची गरज आहे। त्यामुळे आम्हास वाटते तुम्ही विजापूरला जावे, महाराज आहेत तेथेच। हे ऐकतात तुकाबाई मात्र गोंधळून जातात। त्यानंतर तुकाबाई यांच्या बंधूंना जिजाऊ सांगतात, तुम्ही सुपेचे सूत्रे हाती घ्या, तेथील जहागिरी बघा, तेथे लक्ष ठेवा, आम्ही पुणेला जाऊ। तेव्हा मोहिते म्हणतात, जिजाऊ पुणे हे आता बाया माणसांसाठी राहण्यासारखे ठिकाण राहिले नाही। तेथे चोऱ्या, दरोडे आणि आदिलशाहीने आमीन नावाचा सैतान पाठवून दिला आहे। त्याने शिरवळ येथे पाय ठेवल्यापासून गावची गावे बेछिरा केली आहेत। त्यांचे हाशम राजरोसपणे खून करत आहेत। त्यानंतर जिजाऊ म्हणतात, तसे असेल तर आम्ही 4 दिवसांनी जाणार होतो, तर आता 2 दिवस अगोदरच जाऊ, पण आम्ही पुण्यालाच जाऊ। आणि आजचा भाग आहे इथे समतो। मित्रांनो, पुढील भागात पाहूयात जिजाऊ पुण्याला गेल्यानंतर कोणकोणती कामे पार पडतात आणि तेथील आदिलशहाच्या हश्मांचा आणि त्या सरदाराचा बंदोबस्त कसा करतात। मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवरती कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय जगदंब, जय राजमाता जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। धन्यवाद।